धरण ओव्हरफ्लो झालं, ते ओव्हरफ्लोचं पाणी आम्ही पाथर्डी तालुक्यातल्या दुष्काळी भागांना देऊ शकलो याचा मला आनंद आहे. मी कधी बटन दाबायला कधी गेलो नाही. भारतीय जनता पक्षामध्ये आहे म्हणून त्यांनी यावं आणि अधिकाऱ्यांनी देखील त्याच्याबरोबर यावं आणि त्यांनी बटन दाबावं, याच्यापेक्षा काय पोरखेळ आहे. फक्त बटन दाबायचे होस होतं. आज त्यांची पुढची पिढी येऊन जर का जी कशातच काही नाहीत आणि बटन दाबायचं हे करतायत आणि शासकीय अधिकारी तिथं उपस्थित आहेत, बर, म्हणून म्हटलं हे काय शासनाचे जावे आहेत का. मी वांबोरीचा जो प्रश्न आहे तो पाणी सोडण्याच्या प्रश्नावर तुम्ही मध्यंतरी फार चिडलेला होता आणि असं म्हटलं की ती मंडळी काही सरकारची जावे आहेत का, परस्पर पाणी सोडतायत, हे करतायत, तर काय नक्की घडलं होतं ते. काय झालं, वांबोरी चारी ही माझ्या मतदारसंघातला खूप दुष्काळी भागासाठी वरदान असलेला एक प्रकल्प आहे, म्हणजे लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे. मुळा धरणातून पाणी उचलायचं आणि वांबोरीपासून कात्रड, गुंजाळे ही राहुरी तालुक्यातली गावं आणि पार पाथर्डी तालुक्यातल्या मढीपर्यंत ही योजना जाते. मोठी योजना आहे, खूप सारे तलाव आहेत. दुर्दैवानं खरं मी आमदार होण्याच्या अगोदर 10 वर्ष ही चारी म्हणावी अशी काय चालली नाहीत. तत्कालीन आमदार जायचे, बटन दाबायचे, फोटो काढायचे आणि नंतर 2-3 दिवसात चारी बंद पडली, काय झाली, कुणी लक्ष द्यायचं नाही, पाणी आलं तर आलं, नाही आलं तर, अशी त्याची अवस्था होती. कधीच 680 MCFT पाणी त्याच्याकरता राखीव आहे. तेवढं पाणी देखील 10 वर्षामध्ये पूर्ण क्षमतेनं अगदी एखाद दुसऱ्या वेळेस वापरलं असेल. बऱ्याचदा त्यांच्या काळात देखील मुळा धरण ओव्हरफ्लो झालं, त्या ओव्हरफ्लोचं पाणी देखील ते कधी इकडे वळवू शकले नाहीत. जेव्हा मी आमदार झालो त्यावेळेस मात्र या वांबोरी चारीकडं अत्यंत गांभीर्याने मी लक्ष दिलं. धरण ज्या ज्या वेळेस मला दिसायचं की आता ओव्हरफ्लो होणार आहे, आधीच मी अधिकाऱ्यांना सांगायचो की आपल्याला तयारीला लागा, ओव्हरफ्लोचं पाणी आपल्याला इकडं वळवायचं आहे. आणि मग त्या बॅटरी रिचार्ज करणं असेल, पंपांची दुरुस्ती करणं असेल, हे वेळेत आम्ही त्यावेळेस करून घ्यायचो. लाईट बिल काय, बिलाचं काय परिस्थिती आहे, ह्या सगळ्या बारकाईनं मी ह्या सगळ्या गोष्टी बघायचो. आणि ज्या ज्या वेळेस मुळा धरण ओव्हरफ्लो झालं ते ओव्हरफ्लोचं पाणी आम्ही पाथर्डी तालुक्यातल्या दुष्काळी भागांना देऊ शकलो याचा मला आनंद आहे. मी कधी बटन दाबायला कधी गेलो नाही. म्हटलं ही अशी प्रसिद्धी करण्यापेक्षा, त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा पाणी शेवटच्या गावापर्यंत कसं जाईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. 2.5 वर्ष जेव्हा महाविकास आघाडीत सरकार होतं तेव्हा सरकारचा देखील आम्हाला सपोर्ट असायचा. दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार गेल्यावर पुढच्या 2.5 वर्षामध्ये काही अडचणी आल्या. लाईट बिल थकलं म्हणून लवकर चारी चालू केली नाही सरकारने. वेळप्रसंगी मी खिशातनं पैसे भरले लाईट बिल देण्याकरता आणि चारी चालू करून घेतली. आणि माझा उद्देश एकच असायचा की हे जो दुष्काळी भाग आहे, विशेषतः पाथर्डी तालुक्यातला असेल किंवा अगदी वांबोरीचा देखील भाग आहे, इथं पाणी हे मुबलकपणे पोहोचलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने पोहोचलं पाहिजे, ह्याचा वारंवार आम्ही प्रयत्न केला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लाईट बिल देखील मी काही काही वेळा खिशातून काही भरलेलं आहे, पण मी कधी बटन दाबायला जा हे करा ह्याच्यामध्ये खूपसं स्वारस्य मी कधी दाखवलं नाही. यंदा मात्र जे पदावरती नसलेल्या व्यक्तींनी जाणं, तिथं बटन दाबणं, का तर फक्त ते भाजपची लोकं आहेत हे बरोबर नाही ना सर. ते कोणीच बटन दाबायला माझाही आग्रह नाही की काय, पण सरकारी यंत्रणेनं आपलं ते चालू करावं, लोकांना पाणी पोहोचतं, पाणी पोहोचलं पाहिजे. पण मात्र अशी काही मंडळी जी कुठल्या पदावर देखील नाहीत, एखाद्या आमदारांनी दाबलं असतं, एखाद्या खासदारांनी दाबलं असतं, मंत्र्यांनी दाबलं असतं बटन जाऊन, तरी काय वाटलं नसतं. मी तर कधी मी त्या भानगडीत पडलोच नाही. पण मात्र एखाद्या माजी आमदाराच्या कुणाच्या तरी मुलानं यावं किंवा आणखीन कुणी यावं ज्याचा कुठल्या पदाशी काय संबंध नाही, फक्त तो भारतीय जनता पक्षामध्ये आहे म्हणून त्यांनी यावं आणि अधिकाऱ्यांनी देखील त्याच्याबरोबर यावं आणि त्यांनी बटन दाबावं, याच्यापेक्षा काय पोरखेळ आहे काय. ज्यांनी कोणी बटन दाबलं त्यांचं ह्या चारीकरता योगदान काय आहे, त्यांना माहिती तरी आहे का की किती तळे आहेत, ते कसे भरले जातात. दुर्दैवानं त्यावेळेस ती तिसरी 3 मोटर त्याच्यामध्ये असतात, तिसरी मोटर नादुरुस्त होती. खरं ती दुरुस्त झाली तर शेवटपर्यंत पाणी जातं. ती नादुरुस्त असताना फक्त एक दाखवण्याची घाई आहे आणि म्हणून तो असा कार्यक्रम पार पडला. म्हणून मी म्हटलं हे काय शासनाचे जावे आहेत का, म्हटलं हे बटन दाबायला तुम्ही ह्यांना बोलवता, ज्यांचं त्या चारीशी काहीच योगदान नाही, ज्यांना काहीच त्याचा अभ्यास नाही, ज्यांना ते पाणी पोचलं की नाही याच्याशी काही घेणं देणं कधी नव्हतं, काय फक्त बटन दाबायचे होस होतं. आज त्यांची पुढची पिढी येऊन जर का जे कशातच काही नाहीत आणि बटन दाबायचं हे करतायत आणि शासकीय अधिकारी तिथं उपस्थित आहेत, बर, म्हणून म्हटलं हे काय शासनाचे जावे आहेत का की जे बटन दाबतायत. आणि माझा प्रयत्न मात्र त्यावेळेस असा होता की तिसऱ्या मोटरचं कसं काम करता येईल. मी बैठका घेतल्या की ती तिसरी मोटर लवकर चालू करा, काय लागलं तर आमच्या कारखान्याची वाटल्यास तर काही मदत करतो. ठेकेदाराशी मी बोललो,
बाबा म्हटलं तुझं बिल बिल जर नाही मिळत तर परत सरकार आमचंच येणार आहे, बिल देखील काढून द्यायची व्यवस्था करू, पण काम कर. इतक्या बारकाईनं तळमळ त्या वांबोरी चारेविषयी मला आहे. आणि मी काय असं कधी दाखवायला गेलो नाही, पण मात्र नको ती मंडळी येऊन तिथं असं फार्स करतात, म्हणून मी आपलं बोलून गेलो. बरोबर, ओके, अच्छा.